राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालयात होणाऱ्या डॉक्टरांवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेची वानवा यामुळे संतप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे मात्र चांगलेच हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या 2 दिवसांपासून सरकारनं सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचं आश्वासन दिलंय, पण असली आश्वासनं आता कामाची नाही आहेत तर प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही अशी ठाम भूमिका डॉक्टरांच्या संघटनेनं घेतली आहे. डॉक्टरांना काम करताना सुरक्षित वाटेल यासाठी सरकारनं पावलं उचलावीत असंही या संघटनेचं म्हणणं आहे. दरम्यान बहुतांश ठिकाणी निवासी डॉक्टरांचं काम बंद असलं तरी कायम नोकरीत असणारे प्राध्यापक आणि डॉक्टर रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यामुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याचा दावा निवासी डॉक्टरांनी केलाय. तर तिकडे हायकोर्टात या कामबंद आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार आहे. निवासी डॉक्टरांचा हा संप बेकायदेशीर असून सामूहिक रजेवर जाऊन डॉक्टरांकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. वारंवार संपावर जाऊन रुग्णांना वेठीला धरणं हे योग्य नसून त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. गेल्या वर्षी मार्चच्या संपाविरोधात याचिका झाली होती, त्यावर निकाल देताना पुन्हा कधीही संप करणार नाही असं मार्डकडून लिहून घेण्यात आलं होतं. तर याच संदर्भात KEM रुग्णालयांच्या डॉक्टरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. KEM हॉस्पिटलमधील डॉक्टर सागर मुंदडा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. डॉक्टर, सध्याची काय परिस्थिती आहे, कारण निवासी डॉक्टरांनी स्ट्राईक पुकारलेला आहे, कशा पद्धतीने कामकाज चालू आहे? हे बघा, पहिली गोष्ट तर त्यांनी मास्क लिव टाकली आहे, कारण ज्या प्रकारे रोज हल्ले होत आहेत, म्हणजे लिटरली रोज हल्ले होत आहेत, त्यामुळे त्यांना तिथे काम करण्यासाठी सुरक्षित वाटत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निवासी डॉक्टर सोडून जे बाकीचे सगळे डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, प्रोफेसर, बॉन्डेड डॉक्टर, असोसिएट प्रोफेसर, बाकी सगळे प्रणाली जी आहे डॉक्टरांची, ते सगळे कार्यरत आहे, OPD चालू आहे, इमर्जन्सी चालू आहे, त्यामुळे रुग्णसेवा द्यायला सगळे तयार आहे आणि रुग्णही येत आहे. तर हा जो एक समज आहे की हॉस्पिटल बंद आहे हा पूर्ण प्रकारे चुकीचा आहे. फक्त निवासी डॉक्टर जे ट्रेनिंग डॉक्टर्स असतात ते कामावर रुजू नाही आहे. तुम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन सोबत आहात, डॉक्टरांच्या मागण्यांना घेऊन काय नेमकं स्टेटस आहे? आता मी असं सांगतोय की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जे नातेवाईक येतात त्यांच्या संख्येवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे. एका पेशंटसोबत कधी कधी 20-30 लोक येतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा झुंड जमा होतो तर हे प्रकार घडतात. तर जर तुम्ही एका पेशंटसोबत 2 नातेवाईकपर्यंत सीमित ठेवलं तर हे प्रकार मला वाटतं 90% कमी होते. शासनाकडून आता सांगितलं जात आहे की सुरक्षा रक्षकांची संख्या जी आहे ती या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये वाढवली जाणार आहे, शिवाय 2 रुग्ण असतील त्यांच्यावर 2 नातेवाईकांना अलाव केलं जाणार आहे. हे सगळे आश्वासन आहे आणि अगोदर पण भेटलेले आहे, अंमलबजावणी काहीतरी दिसली पाहिजे ग्राउंडवर. हा जो निवासी डॉक्टरांचा सगळा जो प्रश्न आहे स्ट्राईकवर आहे तो कधीपर्यंत चालू राहील किंवा त्याबद्दल काही अपडेट आहे? त्याच्यासाठी मला वाटतं सरकारने जितक्या लवकर पाऊल उचलले तितक्या लवकर हे मास्क लिव जे आहे ते संपले. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. पुढील जर्नलिस्ट अतुल जयपाल सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.